एवरीवन, चौदाच्या विष्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साधा सिंपल असा कलिंगडाचा वॉटरमिलनचा रिफ्रेशिंग असा ज्यूस कसा करायचा. खूप सोपी रेसिपी आहे. त्यासाठी इथे मी कलिंगडाचे बारके तुकडे करून घेतलेले आहेत. पुदिन्याची पानं, साखर, काळं मीठ ऑप्शनल आहे आणि रेग्युलर मीठ आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या कलिंगडाचे तुकडे काढून घेणार आहोत. पुदिन्याची पानं टाकायची आहेत. कलिंगड किती गोड आहे त्यानुसार साखर मी इथे 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. काळं मीठ घालून घेत आहे थोडंसं आणि आपलं रेग्युलर मीठही थोडं घालून घेत आहे. आपण आता हे मिक्सरचं भांडं व्यवस्थित आपण फिरवून घेऊया. हजार आपला वॉटरमिलन ज्यूस मिक्सरच्या भांड्यात फिरून तयार आहे. एक अशी चाळण घ्यायची आहे, खाली भांडं ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण हा ज्यूस आता ओतून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा स्ट्रेन करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे काही एखादे तुकडे राहिले असतील कलिंगडचे तर तेही वरती राहतील. तुम्हाला स्ट्रेन नसेल करायचा तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्ट्रेन करून आपण हा एका जारमध्ये काढून घेणार आहोत. वॉटरमिलन ज्यूस इथे तयार आहे. मी ग्लासमध्ये आईस टाकून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकत असाल किती मस्त आणि छान रंग आलेला आहे. आता आपण हा ग्लासमध्ये काढून घेणार आहोत. आता हा बऱ्याच जणांना जिरे पावडर ही खूप छान लागते. त्याच्यामध्ये थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, ती आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाका. मस्त आपला वॉटरमिलन ज्यूस इथे तयार आहे. हे पहा किती छान आणि मस्त रिफ्रेशिंग वाटत आहे. तेव्हा नक्की करून पहा. चवदार चविष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहील. चला तर मग भेटूयात आपण पुढील एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.